Conegua. बघा, एक्स लिंक ट्रेड जो आहे हा एक्स लिंक ट्रेड सगळे आलेत का? चला मी चालू करतो. बघा, एक्सलिंग ट्रेड आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो गिव रिझल्ट विचारतात. ते एक्सलिंग डिसीजेस आर मोर कॉमन इन मेल दॅन इन द फीमेल. म्हणजे एक्सलिंग डिसीज आहे हा मेल मध्ये जास्त आढळतो, फिमेल मध्ये जास्त आढळत नाही का? त्याचं कारण आपण आता बघितलं की एक्सलिंग ट्रेड आहे ना, एक्सलिंग ट्रेड एक्सलिंग डिसीज हा एक्सलिंग जीन मुळे होणारा डिसीज आहे. नुसता एक्सलिंग जीन मुळे नाही तर एक्सलिंग रिसेसिव्ह जीन मुळे होणारा डिसीज आहे. तुम्हाला माहिती आहे एक्स क्रोमोझोम हे दोघांवरती असतात, मेल मध्ये पण असतात आणि फिमेल मध्ये पण असतात. हा डिसीज मेल मध्येच होतो, फिमेल मध्ये का होत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. बघा, इकडे तुम्हाला दिसतंय की मेल जो फिमेल आहे ना, फिमेल मध्ये दोन एक्स क्रोमोझोम असतात. फिमेल मध्ये दोन एक्स एक्स क्रोमोझोम असतात, मेल मध्ये एक्स एक्स आणि एक्स वाय क्रोमोझोम असतो. फिमेल मध्ये दोन एक्स एक्स क्रोमोझोम असतात. आता ह्या दोन एक्स एक्स क्रोमोझोम वरती एका एक्स क्रोमोझोम वरती जर एक्सलिंग रिसेसिव्ह जीन असेल, म्हणजे स्मॉल ए काढलाय, एका एक्स क्रोमोझोम वरती जर एक्सलिंग रिसेसिव्ह जीन असेल तर त्याची ऍक्टिव्हिटी सप्रेस करायला दुसरा डॉमिनंट जीन दुसऱ्या एक्स क्रोमोझोम वरती असतो. याला आपण ॲलील म्हणतो, याला ॲलील म्हणतात. समोरासमोर असलेले क्रोमोझोमच्या सॉरी जीन्सच्या जोडी पण एकाच पोझिशनला पण वेगवेगळ्या क्रोमोझोमवर. तर जे रिसेसिव्ह जीन आहे, रिसेसिव्ह जीन आहे स्मॉल ए, या स्मॉल ए ची ऍक्टिव्हिटी सप्रेस करायला, या स्मॉल ए ची ऍक्टिव्हिटी सप्रेस करायला दुसरा डॉमिनंट जीन हा दुसऱ्या एक्स क्रोमोझोम वरती असतो, म्हणजे तो कॅपिटल ए आहे. बरोबर ना? हा दुसरा डॉमिनंट जीन ए वरती असल्यामुळे ह्याची ऍक्टिव्हिटी
सप्रेस केली जाते, त्यामुळे स्मॉल ए आपली आपली आपलं कॅरेक्टर दाखवत नाही, स्मॉल ए आपलं कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये दाखवत नाही, आणि म्हणून फिमेल मध्ये हा डिसीज होत नाही. पण फिमेल हा डिसीज कॅरी करायला मात्र रिस्पॉन्सिबल आहे, फिमेल हा डिसीज कॅरी करायला मात्र रिस्पॉन्सिबल आहे. याच्या बरोबर विरुद्ध आपण बघूया तो म्हणजे मेल. मेल मध्ये काय, मेल मध्ये एक एक्स क्रोमोझोम आहे आणि दुसरा वाय क्रोमोझोम आहे. मेल मध्ये एक्स क्रोमोझोम वरती जर एक्स लिंक रिसेसिव्ह जीन असेल, म्हणजे स्मॉल ए एक्स लिंक रिसेसिव्ह जीन असेल, तर त्याची ऍक्टिव्हिटी सप्रेस करायला दुसऱ्या क्रोमोझोम वरती डॉमिनंट जीनच नाहीये. का जीन नाहीये, कारण दुसरा जो जीन क्रोमोझोम आहे तो वाय क्रोमोझोम आहे आणि वाय क्रोमोझोम छोटा आहे. सो वाय क्रोमोझोम छोटा असल्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी सप्रेस करायला दुसरा जीनच नाहीये, आणि दुसरा जीन नसल्यामुळे अवेलेबल नसल्यामुळे ऑब्विसली मेल मध्ये हा डिसीज दिसून येतो, फिमेल मध्ये हा डिसीज दिसून येत नाही. सो हेन्स सेक्स लिंक डिसीजेस आर मोर कॉमन इन मेल दॅन इन द फिमेल. वाय इट इज मोर कॉमन इन मेल इन द फिमेल, बिकॉज एक्स फिमेल हॅज एक्स अँड एक्स क्रोमोझोम. सो जीन्स आर इज ऑलवेज इन द डबल डोस. इफ वन ऑफ द एक्स क्रोमोझोम कंटेन एक्स लिंक रिसेसिव्ह जीन, its activity is suppressed by dominant gene which is situated on the other X chromosome. So such a female cannot show her expression in the next generation. She carry the disease but she herself not diseased. This disease carry karte pan tila swatala disease hot nahi. On the other hand, male has X and Y chromosome. If one of the X chromosome contain X linked recessive gene, its activity is not suppressed by dominant gene present on the other chromosome because Y chromosome is short, and hence such a male show her expression in the next generation, and that's why sex linked diseases are more common in male than in the female. Is sagyana kalle ka, sagyana kalle? Is sagyana kalle? सगळ्यांना कळलंय? सगळ्यांना कळलं का? आपण पुढे जाऊया आता. ओके, नाव सगळ्यांना आवाज ऐकू येतोय माझा? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय ना? ओके, नाव बघा, पुढे जाऊया आपण. आता अतिशय महत्वाचा एक पार्ट आपण बघतोय जो परीक्षेला नॉर्मली 3 मार्काला विचारतात, तो म्हणजे कलर ब्लाइंडनेस. याच्यावरती हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला विचारणार. गिव्ह रिझन, सेक्स लिंक डिसीजेस आर मोर कॉमन इन मेल दॅन इन द फिमेल, एक्सप्लेन, असं एक विचारणार. किंवा इन सेक्स लिंक डिसीजेस द फिमेल इज रेफर्ड एज अ कॅरियर फिमेल, फिमेलला कॅरियर फिमेल असं रेफर्ड करतात का, एक्सप्लेन, असे 2 क्वेश्चन विचारतील. दोघांचं उत्तर एकच आहे, दोघांचं आन्सर एकच आहे. आपण आता ह्याच्या रिलेटेड डिसीज बघूया. तो डिसीज आहे तो म्हणजे आता ह्याचा एक्सप्रेशन बघूया. द फिमेल हॅज 2 X chromosome. In female, 2 recessive linked genes are required for expression of sex linked trait. If 1 X chromosome carry the recessive gene, if 1 X chromosome carry a recessive gene for sex linked trait, its effect is suppressed by the dominant gene present on the other X chromosomes. The female with 1 recessive genes are carrier. The carrier female is physically normal as she does not suffer from the disease or disorder. On the other hand, male has only X chromosome. If X chromosome carry X linked recessive gene for sex linked trait, then its expression phenotypically, because there is no dominant gene on Y chromosome, so suppresses its effect. Therefore, sex linked X-linked trait appear more frequently in male than in the female. Example of X-linked trait is hemophilia,
कलर ब्लाइंडनेस, नाइट ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी यातले दोन डिसीज आपण बघणार आहोत, ते म्हणजे कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया, जे अतिशय 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 महत्वाचे आहेत, परीक्षेला बऱ्याच वेळा ते विचारतात. कलर ब्लाइंडनेस व्यवस्थित ऐका, बघा मी काय सांगतो. नाउ व्हॉट इज एक्झॅक्टली कलर ब्लाइंडनेस? सी, कलर ब्लाइंडनेस इज अ डिसीज कॉज बाय एक्सलिंक्ड रिसेसिव्ह जीन. इट इज अ डिसीज इन विच द पर्सन कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. बोथ द कलर ही अपियर्ड एज अ ग्रे. कलर ब्लाइंडनेस हा एक्सलिंक रिसेसिव जीन मुळे होणारा डिसीज आहे. एक्सलिंक रिसेसिव जीन मुळे होणारा डिसीज आहे. आणि ह्या डिसीज मध्ये काय होतं, तर पर्सनला ग्रीन आणि रेड कलर आयडेंटिफाय करता येत नाही, दोन्ही कलर त्याला ग्रे वाटतात. या डिसीजला कलर ब्लाइंडनेस म्हणतात. म्हणून बऱ्याच वेळेला ड्रायव्हिंग लायसन्स काढताना वगैरे आय साईट चेक करतात. आय साईट चेक करतात म्हणजे काय करतात, डोळ्याला नंबर आहे की नाही बघत नाहीत, ते बघतात काय, त्या समोरच्या माणसाला ग्रीन आणि रेड कलर कळतोय का, नाहीतर कळलात नाही तर ऍक्सिडेंट करून टाकेल. म्हणून ग्रीन आणि रेड कलर टेस्ट करणं म्हणजे कलर ब्लाइंडनेस टेस्ट करण्यासाठी तो आयडेंटिफाय करतात. सो हा जो काही डिसीज आहे हा फक्त आणि फक्त मेल मध्येच होतो, आताच मी तुम्हाला सांगितलं. आणि हा कसा होतो, तर पॅरेंट्स पासून ना ग्रँडफादर पासून ग्रँडसनला होतो. मधली जी जनरेशन आहे म्हणजे पहिला जनरेशन, ह्या पहिला जनरेशन होत नाही, आजोबांकडनं नातवाला होतो, आजोबांकडनं त्याच्या मुलाला होत नाही, मुलाच्या मुलाला होतो. म्हणजे अल्टरनेटिव्ह होतो, ग्रँडफादर टू ग्रँडसन, नॉट फादर. पण फादर नॉर्मल असतात, पण त्याच्यामध्ये मात्र फिमेल असते, ती मात्र कॅरियर असते. सो कलर ब्लाइंडनेस डिसीज काय, इट इज अ डिसीज कॉज बाय एक्सलिंग रिसेसिव्ह जीन. इट इज अ डिसीज इन विच द पर्सन कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन ग्रे अँड रेड कलर. बोथ द कलर ही अपियर्ड एज अ ग्रे. व्यवस्थित बघा मी ते कसं दाखवतो तुम्हाला. ते बघा, कलर ब्लाइंडनेस इज अ एक्सलिंग रिसेसिव्ह डिसऑर्डर वेन द पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर एज बोथ द कलर ही अपियर्ड एज अ ग्रे. इट इज कॉज ड्यू टू रिसेसिव्ह एक्सलिंग जीन विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स द कोन इन द रेटिना ऑफ आय. एक्सलिंग जीनच्या अभावामुळे ना, एक्सलिंग ग्रीन रिसेसिव्ह जीनच्या अभावामुळे सेन्सिटिव्ह सेल्स मध्ये, कोन्स मध्ये आणि रेटिना ऑफ आय मध्ये हे कलर डिस्टिंग्विश होत नाही, आयडेंटिफाय होत नाही. द होमोझायगस रिसेसिव्ह फिमेल, दॅट इज एक्ससी एक्ससी अँड होमोझायगस रिसेसिव्ह मेल एक्ससी वाय आर अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. आता हे फक्त मेल मध्येच होतात, फिमेल मध्ये कधी होतील, तर ज्या वेळेला दोन्ही जीन रिसेसिव्ह येतील त्यावेळेला. आपण मगाशीच बघितलं, जर एक जीन एक्स क्रोमोझोम वरचा फिमेल मध्ये डॉमिनंट असेल आणि दुसरा रिसेसिव्ह जीन असेल जो कलर ब्लाइंडनेस साठी रिस्पॉन्सिबल आहे, तर त्या फिमेल मध्ये तो डिसीज होणार नाही, पण ती डिसीज साठी रिस्पॉन्सिबल असणार, ती कॅरी करणार, कारण तिच्यामध्ये तो स्मॉल रिसेसिव्ह जीन आहे, पण बाजूला डॉमिनंट जीन असल्यामुळे त्याने त्याचे कॅरेक्टर्स दाखवले नाही, सप्रेस केले, म्हणून ती फिमेल कॅरियर राहणार. पण मेल मध्ये तसं होत नाही, मेल मध्ये मात्र एक्स वरतीच एकच एक्स क्रोमोझोम आहे, त्या एकच एक्स क्रोमोझोम वरती जर रिसेसिव्ह जीन असेल तर तो पुढच्या जनरेशन मध्ये येणार, त्यामुळे मेल मध्ये म्हणजे एक्ससी वाय मध्ये तो मात्र 100% येणार. एक्ससी म्हणजे काय तुम्हाला सांगतो, पुढे कळेल, दोन मिनिटं थांबा. बघा आपण हे ज्याचा जिनोटाइप काढूया ते तुम्हाला लक्षात येईल एक्ससी म्हणजे काय. द फ्रिक्वेन्सी ऑफ द कलर ब्लाइंडनेस वुमन इज मच लेस दॅन द कलर ब्लाइंड मेन. डॉमिनेंट एक्स लिंक जीन एक्ससी इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल इन द रेटिना ऑफ आय. बघा इथे ना जीनोटाइप लिहिलाय, द जीनोटाइप ऑफ मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज फॉलोज. इकडे दाखवलंय बघा आपण, इथे लेट अस रिप्रेझेंट एक्ससी जीन. आता एक्स स्मॉल सी जो आहे ना, स्मॉल सी जीन आहे हा नॉर्मल विजन साठी आहे. एक्स स्मॉल सी जीन आहे हा नॉर्मल विजन साठी आहे, ओके. आणि एक्स स्मॉल सी आहे, एक्स स्मॉल सी आहे. बघा मी जो एक्स कॅपिटल एक्स जो एक्स सी जो पहिला दाखवलाय हा डार्क दाखवलाय. हा डार्क दाखवलेला सी आहे ना हा नॉर्मल विजन साठी आहे, आणि एक्स सी हा मी डार्क दाखवला नाहीये, लाईट आहे, तो जीन आहे कलर ब्लाइंडनेस साठी. मग जर आपण एक्स असं आपण म्हणूया, एक्स कॅपिटल सी, पहिला आपण कॅपिटल सी घेऊया. एक्स कॅपिटल सी जीन फॉर नॉर्मल विजन अँड एक्स स्मॉल सी जीन फॉर कलर ब्लाइंडनेस. असं जर असेल तर जीनोटाइप काय येणार बघा. इथं सेक्स आहे, नॉर्मल आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, कॅरियर आहे. जर मेल नॉर्मल असेल तर त्याच्यामध्ये जीन येणार एक्स कॅपिटल सी वाय, कॅपिटल सी फॉर नॉर्मल, हा मेल आहे, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम.
जर तो कलर ब्लाइंड असेल तर त्याच्यामध्ये एक्स स्मॉल सी वाय येणार, एक्स स्मॉल सी वाय येणार. मेल मध्ये कॅरियर प्रकार नसतो म्हणून डॅश केली आहे. फिमेल जर असेल, फिमेल जर नॉर्मल असेल तर नॉर्मल फिमेल मध्ये येणार एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी, कॅपिटल सी फॉर नॉर्मल, तर ती फिमेल नॉर्मल झाली. जर ती फिमेल कलर ब्लाइंड असेल तर मात्र एक्स स्मॉल सी येणार. परत सांगतो, एक्स कॅपिटल सी फॉर नॉर्मल विजन, एक्स स्मॉल सी फॉर कलर ब्लाइंडनेस. आणि जर ती कॅरियर असेल तर एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी येणार. आता ही कॅरियर झाली. कॅरियर का? तर कॅपिटल सी ना हा डॉमिनंट जीन आहे. डॉमिनंट जीन ने स्मॉल सी ची ऍक्टिव्हिटी सप्रेस केली. स्मॉल सी रिस्पॉन्सिबल आहे कलर ब्लाइंडनेसला. स्मॉल सी ची ऍक्टिव्हिटी सप्रेस केली, त्यामुळे ही दिसायला फिमेल नॉर्मल आहे पण ती कॅरियर आहे. हे कळलं व्हॉट इज एक्स सी एक्स वाय? हे सगळ्यांना कळलं? आपण पुढे जाऊया. कळलं तर हे सगळ्यांना कळलंय? हे सगळ्यांना कळलंय? सी हा जीन आहे ना, एक्स सी, सी फॉर कलर ब्लाइंडनेस. तो त्याचा इनिशियल घेतलाय. तुम्ही काही इनिशियल घेऊ शकता. तुम्ही ए घेऊ शकता, बी घेऊ शकता, सी घेऊ शकता, डी घेऊ शकता. कलर ब्लाइंडनेसचा सी येतो ना म्हणून त्याने कॅपिटल सी घेतलाय. आणि तो कॅपिटल सी म्हणजे नॉर्मल विजन आणि स्मॉल सी म्हणजे कलर ब्लाइंडनेस. हा अल्फाबेट्स आहे. या सी च्या ऐवजी तुम्ही काही घेऊ शकता पण इकडे रिप्रेझेंट करायला पाहिजे. मग तुम्ही एक्स कॅपिटल ए घेतला तरी चालेल, बट यू हॅव टू राईट एक्स ए जीन फॉर नॉर्मल विजन आणि एक्स स्मॉल ए जीन फॉर कलर ब्लाइंडनेस. सो इन्स्टेड ऑफ कॅपिटल सी अँड स्मॉल सी यू कॅन टेक एनी अल्फाबेट्स. पण आपल्या सोयीसाठी आपण सी म्हणजे कलर ब्लाइंडनेस घेतलाय. सगळ्यांना एक्स सी, कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी कळलंय का? तर आपण पुढे जाऊया. एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी कळलं असेल तर आपण पुढे जाऊया. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता बघा आपण हेच ना, आता हे तुम्हाला जीनोटाइप दाखवतो कसं होतं ते बघा. बघा कलर ब्लाइंड मेल आहे. हा कलर ब्लाइंड मेल आहे. कलर ब्लाइंड मेल मॅरी विथ दी नॉर्मल विजन फिमेल, म्हणजे कलर ब्लाइंड मेलने नॉर्मल विजन असलेल्या फिमेलशी मॅरी केलं. कलर ब्लाइंड मेल जो आहे ना हे पॅरेंट्स आहेत आणि नॉर्मल विजन हे पण पॅरेंट्स आहेत. सो कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल विजन फिमेल ही पॅरेंट्स आहे. कलर ब्लाइंड मेलने नॉर्मल विजन असलेल्या फिमेलशी मॅरी केलं. आता याचे जीनोटाइप काय बघा. कलर ब्लाइंड मेल असेल तर तो एक्स स्मॉल सी आहे. इथं मी काय केलंय, पुस्तकात दिलेलं नाहीये, पुस्तकात वेगळ्या पद्धतीने दिलंय, मी तुम्हाला रिप्रेझेंट केलंय. त्यामुळे इथं जो लाल रंगाचा सी आहे, लाल रंगाचा सी आहे हा रिसेसिव्ह आहे आणि काळ्या रंगाचा जो सी आहे ना हा डॉमिनंट आहे, हे लक्षात ठेवायचं. लाल रंगाचा सी आहे हा रिसेसिव्ह आहे आणि ब्लॅक रंगाचा जो सी आहे तो डॉमिनंट आहे. आता जर कलर ब्लाइंड मेल असेल तर त्याचा जीनोटाइप येणार एक्स स्मॉल सी वाय. एक्स सी स्मॉल सी वाय, हा स्मॉल सी पायाकडे पण लिहितात आणि डोक्याकडे पण लिहितात एक्सच्या, म्हणजे एक्स एक्सच्या वर पण लिहू शकता तुम्ही आणि एक्सच्या खाली पण लिहू शकता. इथं सुद्धा एक्स सी जो आहे तो वर पण लिहू शकता, खाली पण लिहू शकता. आता कलर ब्लाइंड मेल जो आहे, या कलर ब्लाइंड मेलचे जीनोटाइप येणार एक्स स्मॉल सी वाय. नॉर्मल विजन फिमेलचे जीनोटाइप येणार एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी. आता कलर ब्लाइंड मेलचे गॅमिट्स तयार होणार एक्स कॅपिटल सी आणि वाय. आणि नॉर्मल विजन फिमेलचे गॅमिट तयार होणार एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी. आता या गॅमिट मध्ये हे वेगवेगळे गॅमिट झालेले, यांचं काय होणार? फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशन होणार म्हणजे काय? एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी, एक्स कॅपिटल सी शी कंबाईन झाला एक्स स्मॉल सी, एक्स स्मॉल सी शी, एक्स स्मॉल सी, एक्स कॅपिटल सी शी कंबाईन झाला. एक्स स्मॉल सी कलर ब्लाइंड मेल मधला होता आणि एक्स कॅपिटल सी नॉर्मल विजन फिमेल मधला होता. तर तयार झालेला जो मेल आहे, सॉरी फिमेल आहे, ही फिमेल कशी आहे? तर ही फिमेल दिसायला नॉर्मल आहे पण ती कॅरियर फिमेल आहे, कारण तिच्यामध्ये एक्स कॅपिटल सी आलाय, एक्स स्मॉल सी आलाय. सो फिमेल इज फिनोटिपिकली नॉर्मल बट शी इज कॅरियर. ती कॅरियर आहे, बरोबर. तर ह्याच्या बरोबर उलट मेल जो काय आहे, त्या मेल मधला वाय आणि फिमेल मधला एक्स कॅपिटल सी एकत्र आला तर तयार होणार सन.
पण हा जो काही सण आहे हा सण कसा आला, हा नॉर्मल झाला. सो तुम्हाला मिळालं काय, कॅरियर फिमेल आणि नॉर्मल मेल हे पहिलं जनरेशन मिळालं. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये सगळे येणारी मुलं जी आहेत त्यातले मेल जे काय आहेत हे मेल नॉर्मल असणार आहेत, आणि सगळे ज्या फिमेल्स आहेत हे सगळ्या फिमेल सुद्धा दिसायला नॉर्मल असणार आहे पण त्या कॅरियर फिमेल असणार आहेत. आता या कॅरियर फिमेलचा, कॅरियर फिमेलची म्हणजे एखादी कॅरियर फिमेलची नॉर्मल मेल बरोबर मॅरी झालं, म्हणजे कॅरियर डॉटर आहे या कॅरियर डॉटरचं नॉर्मल मेल बरोबर लग्न झालं. बघा कॅरियर फिमेलचा फिनोटाइप होता एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. नॉर्मल मेल होता एक्स कॅपिटल सी वाय. आता ह्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं तर बघा एक्स कॅपिटल सी ऑफ कॅरियर फिमेल विथ एक्स कॅपिटल सी विथ नॉर्मल मेल, आणि त्यांचा जिनोटाइप आला दुसरा आला एक्स कॅपिटल सी अँड एक्स कॅपिटल वाय, बरोबर ना. एक्स स्मॉल सी एक्स कॅपिटल सी, एक्स स्मॉल सी एक्स कॅपिटल वाय. काय काय आलं बघा, पहिल्यापासून मिळालं तुम्हाला एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, दुसऱ्यापासून मिळालं तुम्हाला एक्स कॅपिटल सी. बघा पहिल्यापासून मिळालं तुम्हाला एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, दुसऱ्यापासून तुम्हाला मिळाला एक्स कॅपिटल सी वाय, पुढे मिळालं तुम्हाला एक्स स्मॉल सी एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी एक्स स्मॉल सी. आता हा जो पहिला आहे एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, ही कोण झाली, ही नॉर्मल ग्रँड डॉटर झाली, ही नॉर्मल ग्रँड डॉटर झाली. हा काय झाला, हा नॉर्मल ग्रँड सन झाला. एक्स कॅपिटल सी हा नॉर्मल ग्रँड सन झाला. इथं मात्र एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी ही दिसायला नॉर्मल फिमेल आहे, ग्रँड डॉटर आहे, पण ती कॅरियर ग्रँड डॉटर आहे. आणि इथे जे तयार झालं एक्स स्मॉल सी वाय, इथे जे तयार झालं एक्स स्मॉल सी वाय, हा झाला कलर ब्लाइंड, कलर ब्लाइंड ग्रँड डॉटर. सो काय काय मिळालं बघा आपल्याला, नॉर्मल मेल, नॉर्मल फिमेल, कॅरियर फिमेल, कलर ब्लाइंड मेल. मी परत एकदा हे सगळं रिपीट करतो. बघा आपण मगाशी जीनोटाइप बघितलेला होता एक्स कॅपिटल सी जो मी ब्लॅक रंगाने दाखवलाय आणि एक्स स्मॉल सी जो मी रेड रंगाने दाखवलाय. इथे मी वर लिहिलंय पुस्तकाप्रमाणे, सोपं पडावं म्हणून नेक्स्टच्या मध्ये दाखवलंय. बघा कलर ब्लाइंड मेल आहे मॅरी विथ नॉर्मल विजन फिमेल, कलर ब्लाइंड मेलचा नॉर्मल विजन फिमेल बरोबर मॅरी केला, ते पॅरेंट्स आहेत, त्यांचा जिनोटाइप आला एक्स स्मॉल सी वाय. नॉर्मल विजन फिमेलचा जिनोटाइप आला एक्स कॅपिटल सी कॅपिटल सी. यांच्यापासून गॅमिट्स तयार झाले, यांच्यापासून गॅमिट्स तयार झाले एक्स स्मॉल सी वाय कलर ब्लाइंड मेलचे, आणि नॉर्मल विजनचे गॅमिट तयार झाले एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी. आता यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं तर एक्स कॅपिटल सी फर्टिलाइज होणार, एक्स कॅपिटल सी कलर ब्लाइंड मेलचा फर्टिलाइज होणार, सॉरी एक्स स्मॉल सी कलर ब्लाइंड मेलचा फर्टिलाइज होणार एक्स कॅपिटल सी फिमेलशी. बघा एक्स स्मॉल सी कलर ब्लाइंड मेलचा मॅरी होणार एक्स कॅपिटल सी नॉर्मल विजन फिमेल सी, आणि तयार झाला एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. तर कलर ब्लाइंड मेल मधला वाय मॅरी होणार फर्टिलाइज होणार एक्स कॅपिटल सी सी, आणि तयार झाला एक्स कॅपिटल सी वाय. एक्स कॅपिटल सी वाय तयार झाला, F1 जनरेशन मध्ये तयार होणारी प्रोजिनी झाली तुमची. बघा तयार झाली प्रोजिनी, काय झालं तर ती प्रोजिनी झाली कॅरियर फिमेल आणि नॉर्मल मेल. आता हे F1 जनरेशन मध्ये सगळी मुलं नॉर्मलच असणार आहेत, मेल तर 100% नॉर्मल आहेत म्हणजे मुलं मेल, पण फिमेल आहेत ना हे फिनोटिपिकली नॉर्मल आहेत, दिसायला नॉर्मल आहेत, पण ते कॅरियर असणार आहेत कारण ते डिसीज पुढच्या जनरेशनला कॅरी करणार. का कॅरी करणार, कारण त्यांच्यामध्ये स्मॉल सी आलाय. आता बघा इथं काय होणार आहे, तर एक्स कॅपिटल सी स्मॉल सी कॅरियर फिमेल पासून दोन जीनोटाइप तयार झाले, आणि एक्स नॉर्मल मेल पासून दोन जीनोटाइप तयार झाले. कॅरियर फिमेल पासून तयार झाले एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, नॉर्मल मेल पासून तयार झाले एक्स कॅपिटल सी वाय. याच्यामध्ये एक्स कॅपिटल सी कंबाईन झाला एक्स स्मॉल एक्स कॅपिटल सी. बघा हे एक घ्यायचं दोघांशी कंबाईन करायचं, हा एक घ्यायचा दोघांशी कंबाईन करायचं. एक्स कॅपिटल सी कलर ब्लाइंड मेलचा घ्यायचा म्हणजे कॅरियर फिमेलचा घ्यायचा, आणि नॉर्मल मेलच्या दोघांशी दोन गॅमिटशी फर्टिलाइज करायचं. परत एक्स स्मॉल सी घ्यायचा नॉर्मल फिमेलशी फर्टिलाइज करायचा दोघांशी. मग आता तुम्हाला काय काय मिळालं, एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी वाय,
एक्स कैपिटल सी एक्स स्मॉल सी एक्स वाय म्हणजे जर नॉर्मल फीमेल नॉर्मल मेल कॅरियर फीमेल कलर ब्लाइंड मेल हे तुम्हाला जीनोटाइप मिळाला हे एवढं कळलं का हे सगळ्यांना कळलं हे सगळ्यांना कळलंय ओके आता पुढे बघूया हेच त्यांनी ना वेगळ्या भाषेत दिलेलं हे मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं कळावं म्हणून आता हेच त्यांनी पुस्तकामध्ये दिलंय ना ते मात्र जरा डायग्रामॅटिक दिलंय बघूया आपण ते कसं दिलंय ते पण लिहिताना असंच लिहायचं हे सोपं आहे जास्त बघा ए मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल विथ द नॉर्मल फीमेल विल प्रोड्यूस नॉर्मल विजन मेल अँड फीमेल ऑफस्प्रिंग इन F1 जनरेशन द सन हॅव नॉर्मल म्हणजे F1 जनरेशन मध्ये सगळे नन नॉर्मल आहे विजन बट डॉटर्स विल बी कॅरियर ऑर डिसीज डॉटर जे आपण F1 जनरेशन मध्ये बघितले तर सगळ्या डिसीज कॅरीज होत्या बघा इकडे तिने दिलंय कलर ब्लाइंड मेल नॉर्मल फीमेल इथे सगळ्या झाले 50% झाले कॅरियर डॉटर 50% झाले नॉर्मल सन जे आपण मगाशी दाखवलं ते इथं F1 जनरेशन वेगळं दाखवलं F2 जनरेशन वेगळं करून दाखवलं मी तुम्हाला एकाच लाईनीत दाखवलं सो F1 जनरेशन मध्ये पहिले मिळाले कॅरियर डॉटर नॉर्मल सन दोघही 50-50 होते त्यामुळे दोघही दिसायला नॉर्मल होते पुढे बघूया आता नाव मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल म्हणजे डॉटर आता पुढचं झालं F2 जनरेशन करतोय F1 जनरेशन मध्ये मिळालेले फिमेल विथ नॉर्मल विल प्रोड्यूस फिमेल ऑफस्प्रिंग विथ नॉर्मल विजन बट हाफ ऑफ देम विल बी कॅरियर फॉर द डिसीजेस हाफ ऑफ द मेल ऑफ ऑफस्प्रिंग विल बी नॉर्मल वाईल रिमेनिंग हाफ ऑफ द हाफ विल बी कलर ब्लाइंड बघा इथं काय झालं कॅरियर डॉटर म्हणजे F2 जनरेशन पुढे गेला कॅरियर डॉटर आणि नॉर्मल मेल कॅरियर डॉटर पासून हे तुम्हाला मिळाले 25% नॉर्मल फिमेल 25% नॉर्मल मेल 25% कॅरियर फिमेल आणि 25% कलर ब्लाइंड मेल तुम्हाला सगळे 25% मिळाले सो फ्रॉम अबव एक्झाम्पल इट इज क्लिअर दॅट द एक्स लिंक रिसेसिव्ह जीन फॉर कलर ब्लाइंडनेस इज इनहेरिटेड फ्रॉम कलर ब्लाइंड फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर बघा हे कसं मिळालंय तर हा जो काय डिसीज आहे हा डिसीज कसा आला कलर ब्लाइंड मेल कडनं कलर ब्लाइंड मेल कडनं कलर ब्लाइंड मेल ग्रँडफादर कडनं कलर ब्लाइंड ग्रँडसन मध्ये आला थ्रू कॅरियर फिमेल कलर ब्लाइंड ग्रँडफादर मधनं कलर ब्लाइंड ग्रँडसन मध्ये आला थ्रू कॅरियर फिमेल म्हणजे पहिलं जनरेशन मध्ये नव्हतं आजोबांकडनं मुला नातवामध्ये आला कोणापासून तर मधल्या पिढी म्हणजे कॅरियर फिमेल पासून अशा टाइपच्या झिगझॅग पॅटर्नला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हणतात अशा पॅटर्नला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हणतात सो दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ऍज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हणतात सो क्वेश्चन विल बी आज विथ हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम डिस्क्राइब ऑर विथ सुटेबल चार्ट डिस्क्राइब कलर ब्लाइंडनेस असा एक क्वेश्चन विचारतील व्हॉट इज कलर ब्लाइंडनेस एक्सप्लेन विथ सुटेबल चार्ट और राइट ए शॉर्ट नोट ऑन क्रिस क्रॉस इनहेरिटन्स क्रिस क्रॉस इनहेरिटन्स ची दोन एक्झाम्पल आहेत एक कलर ब्लाइंडनेस आहे एक हिमोफिलिया आहे सो कलर ब्लाइंडनेस सगळ्यांना कळलंय की कलर ब्लाइंडनेस सगळ्यांना कळलंय कलर ब्लाइंडनेस सगळ्यांना कळलंय ओके आता ना एक्झॅक्टली सेम जसं कलर ब्लाइंडनेस आहे ना तसंच हिमोफिलिया आहे सेम फक्त हिमोफिलिया म्हणजे काय ते बघूया ह्याला ब्लीडर डिसीज म्हणतात हिमोफिलिया इज अ डिसीज इन विच द पर्सन इन विच द देर इज अ नो क्लॉटिंग ऑफ ब्लड और क्लॉटिंग इज लिटिल बिट डिले ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का हिमोफिलियामध्ये ब्लड क्लॉट होत नाही किंवा क्लॉटिंग खूप लेट होतं अँड ड्यू टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड द पर्सन विल डाय दॅट्स वाय दिस डिसीज इज कॉल्ड एज ब्लीडर डिसीज हिमोफिलिया ना हा एक ब्लडचा डिसीज आहे ज्याच्यामध्ये ना ब्लडचं कॉयग्युलेशन होत नाही क्लॉटिंग होत नाही कसं होतं आपल्याला कुठल्याही भागाला कट गेला जखम झाली तर जखमेमधनं ब्लड बाहेर आलं की तो पार्ट क्लॉट होतो ब्लड रक्ताची गुठळी होते त्या भागाला त्या पार्टला की जेणेकरून एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड तिकडनं जात नाही पण ह्या डिसीज मध्ये काय होतं तर रक्ताची गुठळीच होत नाही देर इज अ नो क्लॉटिंग ऑफ ब्लड अँड ड्यू टू नो क्लॉटिंग ऑफ ब्लड एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड टेक्स प्लेस अँड ड्यू टू एक्सेसिव्ह लॉस ऑफ ब्लड द पर्सन विल डाय सो दिस डिसीज इज ऑल्सो दिस डिसीज ऑल्सो कॉल्ड एज ब्लीडर डिसीज दिस इज ऑल्सो ड्यू टू बिकॉज ऑफ एक्स लिंक रिसेसिव्ह जीन सो हिमोफिलिया इज अ एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर इन विच द ब्लड फेल टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली
The genes for normal clotting are dominant over the recessive gene for hemophilia. The person having recessive gene for hemophilia is defect in the clotting factor 8 and 9. 8 and 9 factors are clot करण्यासाठी त्याच्यावरती defect होतो. So even minor injury cause continuous bleeding, hence hemophilia is also called as bleeder disease. त्याला bleeder disease असं म्हणतात. So recessive gene for hemophilia is located on non-homologous region of X chromosome. हा सुद्धा non-homologous part च्या X chromosome वरती असतो. Okay. As there is a no corresponding allele on Y chromosome, the suppresses expression, so man suffer from this exactly same that of hemophilia. Sagra same hemophilia sarka, fakt woman suffer from both X chromosome having recessive gene. So let us represent. Ata apan magashi tikade X small a capital C getlela. So capital C getlela color blindness study. So apan ikade ata ghyaycha X capital H for clotting and X small h for hemophilia. आणि क्रॉस करायचे आपल्याला हिमोफिलिक मेल मॅरी विथ दी नॉर्मल फीमेल. एक काम करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. एक्स कॅपिटल एच जीन फॉर क्लॉटिंग, एक्स स्मॉल एच फॉर जीन फॉर हिमोफिलिया, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. वेळ संपते, जरा फास्ट काढा. काढलं की मला सांगा हो म्हणून. नसेल स्क्रीनशॉट काढताय तर फक्त पेनाने लिहून टाका, पेनाने लिहा. ओके, आता जसं आपण कलर ब्लाइंडनेस केलं ना तसंच आपण हिमोफिलियाचं करायचंय. मी कलर ब्लाइंडनेस हे दाखवतोय. आहे बघा, याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. काढून झाला की मला हो म्हणून सांगा. स्क्रीनशॉट काढलाय सगळ्यांनी? ओके, आता काय करायचं? सेम जसं आपण कलर ब्लाइंडनेस बनवलंय तसं सेम येणार, काही फरक नाही आहे. इथं कलर ब्लाइंड मेलच्या ऐवजी येणार हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फीमेल. इथं एक्स स्मॉल सी च्या जागी येणार एक्स स्मॉल एच, एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच. हे सगळं तुम्ही तुमच्या मनाने आता तयार करायचंय. पुढच्या लेक्चरला मी ते दाखवणारच आहे. तुम्ही तुमच्या मनाने तयार करायचं एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ कलर ब्लाइंडनेस. काहीच फरक नाहीये, फक्त स्मॉल सी च्या जागी स्मॉल एच येणार, स्मॉल कॅपिटल सी च्या जागी कॅपिटल एच येणार, आणि खाली येणार कलर ब्लाइंड मेलच्या ऐवजी हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फिमेल, एवढं येणार. बाकी काही फरक नाहीये, सगळं सेम आहे कलर ब्लाइंडनेस सारखं. सो कम्प्लीट करायचं नेक्स्ट लेक्चरला आणि मला व्हॉट्सअप वरती पाठवायचंय. व्हॉट्सअप वरती मला हे कम्प्लीट करून पाठवायचंय. कागदावरती लिहा, त्याचा फोटो काढा आणि मला कागदावरती पाठवून द्या. सो मी चेक करीन उद्याच्या लेक्चरच्या अगोदर, मला ते दिसलं पाहिजे, मग आपण हिमोफिलियाच्या पुढे जाणार आहोत. सगळ्यांना कळलंय का? सगळ्यांना कळलंय मी काय सांगितलं ते? सगळ्यांना मी सांगितलेलं कळलंय? ओके, सगळ्यांनी हे तयार करायचंय आणि मला कागदावर उद्या पाठवायचंय. आजच पाठवायचंय, उद्या लेक्चर असेल माझा. ओके, सो आपण हिमोफिलियाच्या पुढचं उदर सोडवायला शिकवायला सुरुवात करणार. चला आता आपण इकडे थांबतोय, मीटिंग एंड करतोय आपण आता. ओके, सो आपण बाहेर पडूया आता सगळेजण. चलो, थँक्यू.